खाता टपाल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया काही ठळक घडामोडी। नवरात्रीच्या दिवशी एकाच रुग्णालयात 9 मुलींचा जन्म। नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणातील वैष्णवी रुग्णालयात काहीसा खास आणि दुर्मिळ असाच ठरला। या रुग्णालयात शनिवारी एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडे चर्चा होत आहे। कल्याणातील डॉक्टर अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे। शनिवारी त्यांच्या रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली, ज्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉक्टर अश्विन कक्कर यांनी दिली। विशेष म्हणजे कालपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। या नवरात्रोत्सवाचा पहिल्याच दिवशी रुग्णालयात 9 मुलींचा जन्म झाला, त्यामुळे जणू काही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे। आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणं तशी नवीन गोष्ट नाहीये, मात्र एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणं ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचेही डॉक्टर पूजा कोळी यांनी सांगितले। या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या आईची तब्येत ठणठणीत असून एकाच दिवशी झालेल्या 9 मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरू आहे। नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोळी, डॉक्टर अश्विन कक्कर यांची असोसिएट। काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्या हॉस्पिटलमध्ये 11 डिलिव्हरीज झाल्या असून त्यामध्ये 9 मुलींचा जन्म झाला आहे। आता हे योगायोग म्हणणार की देवीची कृपा म्हणणार की सांगू शकत नाही, तशी तर देवीची कृपा आमच्या हॉस्पिटलवर सदैव असते। 11 बाळ सुदृढ आहेत एकदम, 11 बाळांच्या मम्मी तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।